नमस्कार प्रेक्षकहो जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षक हो देवीची जशी अनेकविध रूपं आहेत तशीच आपल्या स्त्रियांची सुद्धा अनेकविध रूपं आहेत म्हणजे कोणी पोलीस अधिकारी असतात कोणी डॉक्टर्स असतात कोणी वकील असतात पण आपल्या क्षेत्रामध्ये उ उज... उच्च स्थानी पोहोचलेल्या अशा काही महिलांचा या निमित्तानं आपण मुलाखत घेत असतो त्यांचा सगळा जीवन प्रवास जाणून घेत असतो आणि आज जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण समाविष्ट केलेला आहे फुलवा खामकर यांना फुलवातही तुझं मनपूर्वक स्वागत खूप खूप थँक्यू तेजस्विनी फुलवाताईनं म्हणजे स्वतःचं ब्रँड नेम आहे आणि नृत्य क्षेत्रात साता समुद्रापार त्यांचं नाव झालेलं आहे आणि आज सगळ्या या क्षेत्रात येणाऱ्या मुली म्हणजे मराठी असू दे हिंदी इंडस्ट्रीमध्ये असू दे, दे। फुलवाताईंच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांचा आदर्श ठेवून या क्षेत्रात मुली कार्यरत आहेत तर फुलवाताई कित ही कशी ही भावना कशी वाटते तेच अगदी तुला सुरुवातीला विचारेन मला ॲक्च्युली तुम्ही म्हणलात ब्रँड म्हटलं मला असं ओके असं आहे का असं वाटलं मला आनंद होतो की सध्या खूप जण असे ताई करून फुलवा ताई म्हणून मला अप्रोच होतात आणि मी खूप मग मागे जाऊन विचार करते की आपण अशी सुरुवात केली होती आता आपण या वयाच्या टप्प्यावर करिअरच्या टप्प्यावर अशा ठिकाणी आहोत की तिकडे खूप जण येऊन भेटतात सल्ले मागतात की तुम्ही कसं केलं काय केलं विचारतात एक थोडस त्यांना अपेक्षित असतं मी काही गोष्टी शेअर करेन पर्सनली प्रोफेशनल लेवलवर तर ते असं मस्त वाटतं <laughs> आणि नुकतंच फुलवाताईने अर्धशतक पार केलेलं आहे म्हणजे पन्नासावा बड्डे आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केला त्याबद्दलही शुभेच्छा देईन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप थँक्यू खूप थँक्यू आणि अर्थातच शाहीर अमर शेख यांची नात आणि आईकडून जे नृत्याचे संस्कार झाले ते सुरुवातीला जाणून घ्यायला आवडतील कारण एवढ्या मोठ्या घरातून आपण आल्यावर ती एक जबाबदारीच आपल्यावर होते की आपण काहीतरी या क्षेत्रात केलं पाहिजे किंवा आपण असं काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे की समाजाने त्यात समाजामध्ये त्याचं स्थान निर्माण झालं पाहिजे असा काही विचार होता की काय होतं अजिबात नाही म्हणजे असं विचारही नव्हता आणि अशा विचारांच्या घरातनही मी आले नाही आहे म्हणजे आजोबा जेव्हा गेले भाई आजोबा तेव्हा माझ्या आईचं एक तत्व होतं किंवा बाबांचं की कि एखादा माणूस गेला की म्हणजे त्याच्या विचारांवर किंवा त्याच्या कर्तृत्वावर तुम्ही तुमचं भांडवल करायचं नाही अशी ती एका थोडी एक्स्ट्रीम विचारांची होती जो भाई ऑजोबा भाई आजोबा म्हणायचो आम्ही शाहीर अमर शेखांना जे तर मला लहानपणापासून ते भाई आजोबाच माहिती तर त्यांचे काही विचार होते जे जे आई आई त्यांच्या खूप प्रभावाखाली होती आई खूप त्यांना एक वडील म्हणूनच नाही तर त्यांना एक काय म्हणतो विचारांची देवाणघेवाण त्यांच्या दोघात खूप व्हायची लहानपणापासून ती खूप जवळ होती आजोबांच्या तर तसं असल्यामुळे जेव्हा मी या क्षेत्रात आले इनफॅक्ट बाबा पण मी लहान असताना गेले दहा वर्षाचे असताना माझे वडील गेले त्यामुळे जेव्हा या क्षेत्रात काम करायचं ठरवलंही नव्हतं काहीच ठरवलं नव्हतं असं मी आले ॲक्सिडेंटली की कोरिओग्राफ करायला नाचायला आवडतं एक रियालिटी शो आला म्हणून मी त्याच्यात आले आणि एक बुगी बुगी नावाचा मी रिॲलिटी शो केला होता त्याच्यानंतर माझ्याबद्दल काही काही रायटअप्स आली होती त्याच्यात एक दोनदा माझा उल्लेख केला होता अनिल भरची मुलगी पण मी कोणाला माहिती नव्हते सो जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा कुठेच ते बॅगेज ते डोक्यावर कधीच नव्हतं की मी ह्यांची मुलगी आहे म्हणून मला काहीतरी प्रूफ करायचे कारण तसे संस्कार आईने आमच्यावर कधीच केले नव्हते तिचं असं म्हणणं होतं की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा तू आणि राही फक्त जे कराल त्याच्या मागे एक सातत्याने ती गोष्ट करत राहा त्यामुळे मी बया, वया वयाच्या लहानपणापासून बरीच वर्ष मी फक्त जिमनॅस्टिक केलं आणि मला छि शिवछत्रपती पुरस्कार मिळाला जिमनॅस्टिकचा महाराष्ट्र शासनाकडनं हे करता करता मी नाचाकडे वळले पण नाच आपल्याला करायला आवडतो हे लहानपणी माहीत नव्हतं कॉलेजमध्ये गेल्यावर एक एक रेकॉर्ड डान्स नावाचा प्रकार असायचा मी अरे पोदारमध्ये केले कॉमर्स तर तो चालू केला आणि मला इतकी यायला लागली आणि मी पहिलाच तो कार्यक्रम एक रेकॉर्ड डान्स कॉम्पिटिशन व्हायची आमच्या कॉलेजमध्ये रॅपो नावाची ती जिंकली आणि मला ना ती एक नशा असते ना स्टेजवरची म्हणजे हा ओके हे खूप मज्जा आहे आपलं खूप आवडतं तर ती कुठेतरी अशी नकळत सुरुवात झाली होती माझी आणि जेव्हा टी वाय झालं तेव्हा नाचायला काही प्लॅटफॉर्म नाही ना कॉलेजमध्ये खूप नाचून घेतलं तेव्हा मला आई म्हणली की तू आता काहीतरी शास्त्रशुद्ध शिकण ह्याच्यापुढे तू कुठे नाचणार आहेस तर तू ॲटलीस्ट शिकायला लाग तेव्हा मी आमच्या गुरु माझ्या आशा जोगळेकर मावशी आमच्या त्यांच्याकडे अर्चना नृत्यालयामध्ये नृत्य शिकायला सुरुवात केली आफ्टर ग्रॅज्युएशन त्यामुळे काहीतरी आयुष्यात करायचं आहे नृत्य शिकवून असं काही माहीत कोरिओग्राफी पण माहीत नव्हती काय असते पण एवढं नक्की होतं की मला नाचायला खूप आवडायचं शिकवायला खूप आवडायचं त्यामुळे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा हे अत्यंत डोक्यावर असल्यामुळे मी ते करत गेले पुढे म्हणजे शिकायला जेव्हा सुरुवात झाली कथक शिकताना तेव्हा कोणी असे आदर्श होते का म्हणजे आता बिरजू महाराज आपण पाहतो किंवा पार्वती कुमारांना पाहतो तू तर सुबलदांकडे शिकलेली आहेस तर तेव्हा काही असे आदर्श होते का की बुवा ह्यांच्या पद्धतीप्रमाणे किंवा ह्यांचं घराणं आपण फॉलो करायला पाहिजे आ, एक तर सुबलदांकडे मी नाही शिकले सुबलदा आणि भाई आजोबा खूप घट्ट मित्र होते त्यामुळे जेव्हा मावशींकडे मला ॲडमिशन मिळाली नाही कथ्थकला तेव्हा सुबलदांनी फोन केला होता मावशींना म्हणून त्यांनी मला घेतलं होतं अंधेरीला कारण तेव्हा अर्चना नृत्यालयाला वेटिंग लिस्ट असायची पार्वती कुमार खूप अगेन आमचे फॅमिली फ्रेंडपेक्षाही आई भाई आजोबा गेल्यावर त्यांच्याकडे शिकायला जायची आणि त्यांची पट्टे शिष्या होती त्यांच्या पहिल्या एका म्हणजे त्यांना तिच्यावर खूप होप्स होते आणि ते खूप रागावले होते तिच्यावर जेव्हा तिने सांगितलं की मला आता घर आणि मुलांमध्ये मी नाच नाही करणार आणि आई अत्यंत अत्यंत सुंदर नाचायची म्हणजे ज्यांनी माझ्या आईला नाचताना बघितलं आहे तर ते मी त्यांना कळेल मी तिच्या लिटरली वीस तीस टक्केसुद्धा नाचत नाही इतकी ती आतनं नाचायची इतकी ती सुंदर नाचायची त्यामुळे पार्वतीकुमारांची आमचे मास्तरांशी खूप घर घरातले संबंध होते आणि जेव्हा मी कथक ॲक्च्युली शिकायला लागले मावशींकडे तेव्हा मला खूप मजा यायची कारण सगळ्या छोट्या छोट्या मुलींमध्ये मी एकच वीस वर्षाची बेसिक करायला तेव्हा उभी होते आणि तिथून माझा बेसिकली नृत्याचा प्रवास सुरू झाला आणि अंधेरीला मी जायचे मग एम ए टी घेतली होती मला आ, ते पण लोन काढून आम्ही घेतली आणि आईने एक अटकतली की तुझ्या जे काही तू पैसे कमवते त्यातनं तू हप्ता फेड कारण आमची परिस्थिती खूप वाईट होती बाबा गेल्यानंतर सो त्यामुळे मग ते सगळं असं करत पण ती एक वेगळीच मजा होती तर त्यामुळे मी जिमनॅस्टिकचे क्लासेस सुरू केले जे अमरमुळे सुरू केले अमर मला कॉलेजमध्ये भेटला मग टी झाल्यावर काय करूया काय करूया ते छत्रपती अवॉर्ड मिळाला तर आपण जिमनॅस्टिक्स प्रोफेशनली शिकूयात म्हणून मग सी ए बँड्रा कुलाबा इकडे त्याच्या ओळखीने आम्ही क्लासेस सुरू केले तिथनं मग थोडे पैसे मिळायचे मग ते मी त्याची फीज क्लासला द्यायचे मग त्यातनं मी माझ्या एम ए टीचा हप्ता द्यायचे असं करत ना सो सो मला असं वाटतं कुठेतरी अगेन मी म्हणेन की एखादी गोष्ट सातत्याने कन्सिस्टंटली करत आल्यामुळे मी जसं म्हटलं आज मला सगळे भेटतात तर मी त्या सगळ्या गोष्टी आठवते की मी एम ए टीवरनं सकाळी सहाला निघून सातच्या बॅचला अंधेरीला पोचायचे तेव्हा म्हणजे मला असं वाटतं ते साल होतं द एकोणीसशे शहाण्णव कॉलेज कधी संपलं एटी नाईन नाईन नाईन्टी फोरमध्ये पंच्याण्णवमध्ये मग बुगीबुगी नावाचा एक रिॲलिटी शो आला त्यात भाग घेतला सो ना अशा ठरवून तेव्हा काहीच गोष्टी झाल्या नाही म्हणजे आताची पिढी बऱ्यापैकी प्लॅन्ड असते आसमा माझी लेख पण हा आता मला हे करायचं आहे मी आता बघते मला हे करायचं आहे किंवा माझ्या आजूबाजूच्या माझ्या आजू स्टुडंट्स बऱ्याच गोष्टी ओपन एक्सप्लोअर करायला त्यांना वेळ आहे जग जवळ आले सोशल मीडियामुळे तसं काहीच नव्हतं ना आमच्या काळी का आपल्याकडे का आमच्याकडे म्हणू त्यामुळे मला असं वाटायचं की आपल्याला जे आवडते ते आपण करू मग बघू पुढे काय होईल ते आणि ते करत मग जशा ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या मी त्या घेत गेले त्यामुळे तू म्हणतेस असं प्लॅनिंग करायला वेळच नव्हता आणि तेवढी समजही नव्हती तेवढं कोणी गाईड करायला नव्हतं एम माझे आयुष्यात लहानपणापासून आईने आम्हाला जुन्या फिल्म्स जुनी म्हणजे मला आठवते नववीत असताना दहावीच्या परीक्षेच्या आधी मी नाजगगुमा वाचून काढले मी खूप पुस्तकं आमच्याकडे भंडार होतं पुस्तकांचं तर तेव्हा जीन केली यांचा टॅप डान्स बघायचा मी टी एन टीवर एक चॅनल यायचं त्याचं एक फ्रेड असते टॅड जुने जुने नंतर जुनी गाणी सगळी म्हणजे राज कपूर मधुबाला सगळे सगळे आपले म्हणजे आमच्यावर संस्कार न गाण्यांचे वेगवेगळ्या फिल्म्स बघायचे पुस्तकांचे असे झाले असल्यामुळे मला हेलनजी खूप आवडायच्या शी वॉज माय आयडियल कॉलेजमध्ये गेलं आमच्याकडे माधुरी दीक्षित बस फेमस uh. मग त्यांची गाणी मी नाचली तर असं करत ना पण हे हेलनजी वैजयंती मला uh. uh, हे uh, नंतर फ्रेड असटायर म्हणून एक टॅप डान्स uh, करणारे आहे टी uh, एन uh, टीवर जे uh, uh. एक मिमिट कट कर करा uh. जीन केली म्हणायचं मला ठीक आहे रेडी सो so, टी एन टी चॅनलला जीन केली फ्रेड असटायर अशा लोकांचे ना डान्स uh, मी बघायचे आणि ते बघून मी टॅप डान्स पण शिकायला गेले सो uh. हा so, जिथनं सोर्स मिळेल जिथनं काय मिळेल ते मी गोळा करायचे सो so, तेव्हा आणि कसं झालं मावशींकडे कथक सुरू केल्यामुळे मी मला एका इन्स्टिट्यूटचं बॅकिंग मिळालं एक, एक नाच काय असतो नाच नाचाचं शास्त्रशुद्ध शिक्षण मला मिळालं त्यामुळे कुठेतरी मी आत्ता अजून पाय रोवून उभी आहे म्हणजे पुढे कुठेतरी मला ते नटर म्हणजे तो सल्ला मला आईने दिला होता की एक एक स्टाईल कुठली तरी भारतीय नृत्य प्रकार तू प्रॉपर शिक नुसतं नाचून कॉलेजमध्ये ही कॉम्पिटिशन नुसतं तेवढं करू नकोस तर त्याचा उपयोग मला आज खूप झाला आणि मी बऱ्याच मुलांना पेरेंट्सना सांगते की एक स्टाईल व्यवस्थित शिका नक्कीच आता अगदी मी भुगीचा उल्लेख झाला म्हणून विचारते भुगीभुगीचे दिवस कसे होते आणि कसं तू एन्जॉय केलं वा खूप मस्त होते खूप छान होते स्टोरी uh, हा प्रकार नसायचा तेव्हा बोगी बघित हो तुम्हाला तेव्हा ना बुधवार गुरुवारी असं काहीतरी दोन दिवस आठवड्यातनं बोगी उगी व्हायचा हो पहिल्या दिवशी एलिमिनेशन राऊंड आणि असं काही एक प्रॉप राऊंड असायची एलिमिनेशन राऊंड आणि फायनल राऊंड दुसऱ्या दिवशी सो इतकं पटकन आणि इतकं छान होतं ना ते सगळं कारण ना असा काहीतरी प्लॅटफॉर्म मिळणं हेच त्या काळात नवीन होतं कारण रियालिटी शो हा प्रकारच माहीत नव्हता जेव्हा बुगी बुगी ही डान्स कॉम्पिटिशन आली तेव्हा मी पोदार कॉलेजला जनरल मल्हारसाठी वगैरे कोरिओग्राफी करायला जायचे तर तेव्हा ते डान्सेस ते ते डान्स ग्रुप्सना कॉलेजमध्ये हण शोधायचे की मिळणार कुठलं ऑडिशन्स कसे टॅलेंट कसं शोधायचं तर आमच्या कॉलेजमध्ये तेव्हा मल्हारला ते आले होते म्हणजे आमचा तेव्हा सेकंड आला होता ग्रुप त्यांनी तो सिलेक्ट केला असेच जे पहिले तीन चार आले ते आणि मग बुगीबुगीची एक मोठी कॉम्पिटिशन झाली ज्या त्याच्यात आमचा ग्रुप जिंकला आणि मग त्या मुलीनी मला कोरिओग्राफरला स्टेजवर बोलवायचं तर त्यांनी असं बघितलं तर मी तेवढे छोटीशी चो मी स्टेजवर आले त्यांच्यावर नाचले तर त्यांना सगळ्यांना असं वाटलं छोट्या एवढी छोटी नव्हते मी बावीस एकवीस बावीस वर्षाचे होते पण हिने हा डान्स बसवला आहे वगैरे त्यामुळे त्यांनी मला पुढच्या वेळी त्यांचे ऑडिशन झाले तर माझा नंबर घेतला त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मग तिकडे एक मी बोगीवीत परफॉर्मन्स केला एक व्हाईट ड्रेस घालून रिबीन वगैरे जिमनॅस्टिकचा उपयोग करून आणि ती कॉम्पिटिशन मी जिंकले आणि मला असं वाटतं तो माझ्या रिअॅलिटी शोचा पाया झाला की त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा लोकांपुढे आले ते एका रिॲलिटी शोमधनं आले आणि बुगीबुगीची फुलवा खामकर ही एकापेक्षा एक एकमध्ये जेव्हा आली अच्छा ती मराठी आहे मुलगी तर हे कनेक्शन मला वाटतं प्रेक्षकांचं मराठी महाराष्ट्रात जास्त झालं आणि कुठेतरी मला कुठेतरी मला, कुठे मला एक परफॉर्मर म्हणून मग प्रेक्षकांचं प्रेम मिळायला लागलं मग तुझा जिमनॅस्टिकचा उल्लेख होतोय जिमनॅस्टिकने तुला काय दिलं म्हणजे डान्स परफॉर्मन्स करते कारण जिमनॅस्टिकचा खूप उपयोग झालाय आहे सगळ्या तुझ्या डान्स परफॉर्म हो एक तर जिमनॅस्टिक स्वतः आम्ही त्याला किंग ऑफ ऑल स्पोर्ट्स असं म्हणतात की सगळ्या खेळाचा पाया जिमनॅस्टिक आहे कारण मला वाटतं लागणाऱ्या सगळ्या खेळात लागणाऱ्या मॅक्सिमम ॲबिलिटीज मग त्या इमोशनली असो मेंटली असो किंवा फिजिकली असो ह्या जिमनॅस्टिक्स खेळात आहेत मग ते कॉन्सन्ट्रेशन स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी सगळ्या गोष्टी तर जेव्हा जिमनॅस्टिक माझे वडील गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली डिसेंबरमध्ये आणि आम्हाला वॅमशेत श्री समर्थव्याम मंदिरमध्ये आम्ही जिमनॅस्टिकचं प्रशिक्षण सुरू केलं म्हणजे उदय देशपांडे आमचे सर जे अत्यंत स्ट्रिक्ट आहेत जे कुठलेही रूल्स वापर कधीही हे करत नाहीत डायरेक्ट ॲडमिशन कधीच मिळायची नाही व्यायामच्यात पण माझा काका भेटायला आला त्यांना की असं असं झालं आहे आणि आम्हाला ह्या मुलांना कुठेतरी गुंतवायचं तुम्ही एक्सेप्शन म्हणून त्यांना ॲक्सेप्ट करा कारण आम्हाला कारण काय व्हायचं आमच्याकडे संध्याकाळी ना बाबांकडे मैफिली जमणं लोकांची ये जा खूप होती ते एक रिकाम टेकडे पण आलं होतं आणि आईला असं वाटायचं नुसतं कुठेतरी खाली खेळण्यापेक्षा त्यांना बाहेर दहा चार लोकांमध्ये मुलं जावीत म्हणून मग समर्थला आम्हाला लगेच सरांनी ॲडमिशन दिली आणि मला असं वाटतं तिथून माझी सगळी जी मस्ती सगळी जी धमाल म्हणजे मी लिटरली वॉर्डरवर चढायचं उड्या मारणं किंवा खूप उद्योग केलेत लहानपणी तर ती सगळी माझी मस्ती जिरायला सुरुवात झाली जिमनॅस्टिकमुळे आणि बिकॉज जिमनॅस्टिक्स केलं असल्यामुळे एक स्ट्रेंथ एक बॉ बॉडी पॉस्चर किंवा एक स्पीड माझी एनर्जी हे सगळं ना तिथे जास्त चॅनलाईज व्हायला लागलं डेव्हलप व्हायला लागलं आणि त्याचा सगळ्याचा वापर मी नृत्यात केला नृत्य करताना सुरुवातीला मला नाच खरंच यायचं नाही मी बघून फिल्मचे गाणी आणि अशी करायचे मग जसं मी कथक शिकायला लागले त्याला एक वळण मिळायला लागलं तर त्यामुळे आणि जिमनॅस्टिकचा नक्कीच फायदा झाला कारण जिमनॅस्टिक एक तर खेळात असल्यामुळे तुम्हाला शिस्त लागते म्हणजे आम्ही कुठल्याही स्पर्धांना गेलो किंवा आत्की तिकडे एका जागीच चपला एका लाईनीत लावणं बॅग कशी भरणं स्वतःची डायरी लिहिणं दुसऱ्यांना शिकवणं पुन्हा स्पर्धेत जर एखाद्या कमी मार्क मिळाले तर आम्ही पुढच्या स्पर्धेत काय काय करायचं ह्याची लगेच तयारी करायचो आणि जिमनॅस्टिक्स हा एक असा क्रीडा प्रकार आहे ज्यात तुम्ही दुसऱ्याशी कम्पीट नाही करत तुम्ही स्वतःचेच मार्क तुम्हाला वाढवण्याची गरज असते तिला दहा मिळाले मला बारा असेच म्हणजे वन अँड वन एक एकांशी अशी कॉम्पिटिशन डायरेक्ट नसल्यामुळे की मला यावेळी बीमवरनं आम्हाला चार ॲपरेटर्स असायचे बॅलन्सिंग बिंग फ्लॉर एक्सरसाइज वॉल्टिंग हॉर्स आणि अनिवन बार्स मुलींना तर ह्या प्रकारात कमी अनिवनमध्ये मला कमी मिळालेत माझा मार्क हे मागे गेला पुढच्या वेळी मला हे हे एलिमेंट्स प्रकार वाढवणं गरजेचं आहे नंतर आम्ही एक डायरी करायचो ज्याच्यात आम्हाला ए बी सी असं जिमनॅस्टिकमध्ये प्रकार आहे ए म्हणजे थोडा इझी मग बी थोडा डिफिकल्ट सी अजून डी डी प्लस असं तर आम्ही त्याची लिस्ट करायचो या महिन्यात मला हे वाढवायचं आहे हाय एलिमेंट शिकायचं आहे मग त्याच्यासाठी कुठले एक्सरसाईज करायचे काय कोटा करायचा सो हे सगळं जे आयुष्यात केलं त्याचा सगळ्याचा वापर मला नाच करताना झाला आणि जिम्नॅस्टिकमध्ये एखादी मूव तुम्ही करता ते परफेक्ट यायला त्याची रिपिटेशन्स करायला लागतात कारण ते mm -hmm. तुमच्या सिस्टीममध्ये जायला लागतं कारण तुम्ही टम्बलिंग करता तुम्ही समसॉल्स मारता तुम्ही काय मूव्ह करता यू हॅव टू बी व्हेरी अवेअर नाही तर ॲक्सिडेंट्स होऊ शकतात तर हेच मला नाचात सुरू uh, yeah. मिळालं नाचात करायला मिळालं पेक्षाही नाचा त्याचा माझ्या त्या जिमनॅस्टिकचा चांगला परिणाम माझ्यावर झाला आताही एखादी कुठली कॉम्पिटिशन असो कुठली स्पर्धा असो कुठला एखादा फालतू परफॉर्मन्स फालतू नाही घरात करायचा परफॉर्मन्स असो हो। मी कधीच ते लाईटली घेऊ शकत नाही आणि मी तेच संस्कार माझ्या मुलांना देते की तो गणपतीतला परफॉर्मन्स असो हो किंवा रिॲलिटी शोचा असो हो। तुम्हाला तो परफेक्ट करणंच गरजेचं आहे आणि त्यासाठी रिपिटेशन करणं गरजेचं आहे सो आ, हा म्हणजे खेळाचा परिणाम मला जास्त चांगले मिळाले माझ्या नृत्यात जास्त झाला त्याचा परिणाम चांगला काय म्हणतात तसं इनडायरेक्टली आपलं शरीर चांगलं होतं आपले बोन्स चांगले होतात चांगली स्ट्रेंथ मला असं वाटतं तुम्ही नाच करत असाल तर मला आता म्हणतात की तू काय नाचतेस तो तुला एक्सरसाईज आहे तर तसं नाही होत मला एक्सरसाईज स्पेसिफिकली अजूनही करायला लागतात तरच मी नाचू शकते नाचणं हे काय होतं एक तुमची ती ऍक्टिव्हिटी असते मी सोळा सोळा तास नाचले मी दमत नाही yeah. सर बामाला सवय आहे ते काम करायची पण जेव्हा तुम्हाला स्ट्रेंथनिंग करायला लागतं तुम्हाला मसल बिल्ड करायला लागतात तुम्हाला स्वतःचे मसल्स किंवा बॉडी स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही ॲक्सिडेंट जाणू शकता तर हे जे आहे ना की सगळ्या डान्सर्सना मी सांगितलं तुम्ही एक्सरसाईज करा स्वतःसाठी अर्धा तास वेळ काढा कारण एक्सरसाईज करणं आणि नाचणं या दोन खूप भिन्न ॲक्टिव्हिटी आहेत सो so, या जिम्नास्टिक्सने मला खूप काही दिलं आहे <laughs> नक्कीच आणि एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि फुलवातऐशी आपल्या गप्पा अशाच चालू ठेवूया तुम्ही पाहत आहात जागर स्त्रीशक्तीचा उत्सव नवरात्रीचा विश्रांतीअंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहत आहोत जागर श्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात फुलवा खामकरीला फुलवा ताई आता एवढं सगळे एवढं सगळं बुगीबुगी म्हणून नाव झालं त्यानंतर एक्झॅक्टली तुझ्याकडे जेव्हा गाणं येतं ते विचारायचं आहे जेव्हा एका चित्रपटाचं किंवा कुठले गाणं येतं तेव्हा ते कसं तू म्हणजे पिक्चराईज करते त्याविषयी खूप मला असं वाटतं एखादं फिल्मचं गाणं पिक्चराईज करणं इज अ टीमवर्क एक तर मला डायरेक्टर लागतो की त्याला काय एक्सपेक्टेड आहे एखादी लावणी असेल आणि मग काही डायरेक्टर असे असतात जे दिग्दर्शक म्हणतात की ही लावणी आहे तुम्हाला हवी तशी करा आमचं काही म्हणणं नाही पण काही काही वेळा त्यांचं म्हणणं असतं की स्पेसिफिकली आम्हाला या टाईपचंच पाहिजे कारण फायनली ती त्याची फिल्म असते त्याने ज्या पद्धतीने ती एखादं गाणं जेव्हा तर ते तेव्हा ते का कोणावर पिक्चराईज होणार आहे त्या गाण्याची सिच्युएशन काय त्या गाण्यात काही एक्स्ट्रा आ, त्या फिल्मच्या काही गोष्टी किंवा मॉन्टाजेस आहेत का काही सीन्स आहेत का हे समजून घेणं गरजेचं असतं मग आम्ही काम करतो बेसिक त्याच्या स्ट्रक्चरवरती की काय पद्धतीने गाणं कोरिओग्राफ होणार आहे आणि मग त्याचे एक शॉर्ट डिव्हिजन होते की प्रत्येक शॉर्ट कसा घ्यायचा काय करायचं त्याच्यासाठी आम्ही सेटवर जातो मग रेकी केली जाते कुठे ते गाणं शूट होणार आहे काय पद्धतीने ते डिझाईन करायचं आहे मग त्याचं कॉस्ट्यूम काय पाहिजे किती नंबर ऑफ डान्सर्स पाहिजेत आणि अशा बऱ्याच गोष्टी होऊन फायनली ते गाणं आम्ही फ्लॉरवर घेऊन जातो खरंच केवढी मेहनत आहे ना पण मग असं काही ठ म्हणजे आता मला सावर्रे वारंवार माझ्या सावरे डोळ्यासमोर येत आहे म्हणजे इतकं सुंदर गाणं झालं आणि ते इतकं ते छान पिक्चराइज झालं त्यामुळे असं ते गाणं कितींदा पाहिलं ना तरी ते पुन्हा पुन्हा पाहावं आणि दरवेळी त्या गाण्यातून एक नवीन निर्मितीचा आनंद मिळतो वेगळं काहीतरी सापडत जातं मला असं वाटतं सावर्रेची कथा अशी नाही आहे सावर्रेच्या वेळी असं झालं होतं की मी एकतर ते गाणं मला अगदी दोन तीन दिवस आधी मिळालं आणि ते गाणं आम्ही कर करणार होतो शूट गोव्यामध्ये आ ते होती सकाळी सातची शिफ्ट आणि त्याच दिवशी रात्री रात्री ऑलमोस्ट एक दोन वाजेपर्यंत मी सांगलीत शूट करत होते गजेंद्र हिरेंची नीळकंठ मास्तरचं एक गाणं सो ते झाल्यावर दोन वाजता तिथून निघून मी सहाला मला आठवते आम्ही गोव्याला पोचले लगेच जाऊन फ्रेश होऊन मी सात साडेसातला ज्या बीचवर आम्ही गाणं होतो तिकडे पोचलो आम्ही आणि जस्ट गाणं मी स्वप्नील आणि सोनाली आणि माझा असिस्टंट एक एवढेच लोक होतो की आता हे गाणं करूया म्हणजे इकडे काहीच नाही आहे आणि रेकी केली गेली नव्हती किंवा काहीच कारण ते ना ॲक्च्युली यांचं म्हणणं होतं की ते बेसिक मॉन्टाजेस करायचे होते गाण्याच्या मॉ मौं, मॉन्टाजेस म्हणजे सीन्स होते काही आणि सीन्सच्या मध्ये मध्ये काही पॅचेस गाण्याचे असं ते ॲक्च्युली डिझाईन झालेलं गाणं मग आमचं आमचे डिरेक्टर होते महेश साळगावकर आणि डिरेक्टर होते ऑफकोर्स स्वप्ना वाघमारी जोशी तर आणि हे पिक्चराईज केले प्रसाद भेंडेनी डीओ पी तर मग आमचं मी म्हटलं की म्हणजे एक काम करा तुमच्याकडे ओढण्या आहेत का कापड्या आहेत का असं करून ना म्हणजे काहीतरी आम्हाला एक काहीतरी एक अशी गोष्ट प्रॉप हवी होती की जे ॲड करेल त्या गाण्यात आणि तर कपड्यांशिवाय दुसरं काहीच तिथे मिळू शकत नव्हतं आणि म्हणून तुम्ही बघाल ती गाण्यात त्या बडेच आम्ही ओढणी म्हणजे ओपनिंग पण हो 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 ओढणीवरूनच केली आणि मला असं वाटतं ते खूप वर्क झालं नंतर स्वप्नील आणि सोनाली असल्यामुळे स्टेप दाखवली की करणार दाखवली की करणार नंतर त्याच्यात एक एकाच्या अंकमध्ये एक टापू आहे छोटासा मध्ये बेट होता त्याच्यावर आम्ही त्यांना उभं केलेलं आणि बोटीने स्वप्नीलच्या खिचात एक फोन होता एक फोन माझ्याकडे होता आणि मी त्याला खिशात इन्स्ट्रक्शन फोनवर तो खिशात फोन ठेवून ऐकत ते नाचायचा फायनली ते असं झालं की अरे भरती येते भरती काढतो टापू पाण्यात जायला लागला सो आम्ही त्यांना तिकडनं पिकअप केला अशा खूप गमती जमती सावरणेमध्ये झाल्या आणि शेवटी शेवटी पा ॲज युजल घाई झाली घाई झाली आणि मग शेवटी त्यांना आम्ही पाण्यात नेलो होतं की जिकडे सूर्यास्त व्हायला आला आणि आम्हाला शेवटचे शॉर्ट्स घ्यायचे होते पण मला असं वाटतं बिकॉज ते हायस्पीड गाणं होतं इतकं सुंदर पद्धतीने ते पिक्चर गा रेकॉर्ड झालेलं होतं की मग त्याच्यावर आणि इतकी छान एनर्जी आर्टिस्टकडनं मिळून ते सगळं मला वाटतं मिळून आलं आणि मग ॲक्च्युली जेव्हा ते एडिट करायला मी बसले तेव्हा मी त्यांना म्हटलं की काम करूया आणि तेव्हा नानूभाई खूप नवीन म्हणजे त्यांना मी नवीन मी मला मला ते नवीन असं <laughs> अगदी व्हिडिओ पॅलेस तर मी म्हटलं आपण काय करूया क्षितिजा खंडागळे आमची एडिटर आहे होती तर तिला म्हटलं क्षिति ते काम करूया ते ते सीन्स तू बाजूला ठेवते आपण लावूच त्याच्या आधी आपण अख्खं गाणं पण एक मस्त लावून घेऊयात म्युझिकली एक कडवं ते तीन मिनटाचं गाणं मी लावलं आणि मग ते सीन्स सीन्सवालं पण लावलं तर हे इतकं ना अनुभवींना आवडलं की त्यांनी ते लगेच पहिलं रिलीज केलं आणि मला असं वाटतं ते आमच्यासाठी खूप वर्क झालं आता मला विचारायला असं आवडेल की जेव्हा आपण म्हणतो ना कविता आधी की गाणं आधी की म्हणजे तुला काही कविता लिहिल्यावर आपण काही संगीतकार त्याची चाल बांधतात किंवा मग चाल आधी असते आणि मग नंतर आपण गाणं ते पिक्चराईज करतो तर तुझं कसं असतं तुला कसं आवडतं म्हणजे जेव्हा तुझ्याकडे गाणं येतं तेव्हा तुला पिक्चराईज करून ते करायला आवडतं की तुझा आधी डान्स सेट केलेला असतो त्याच्यावर गाणं लिहिलेलं आवडतं नाही आधी डान्स सेट करून कधीच कुठलं गाणं लिहिलं जात नाही कारण इट इज नॉट पॉसिबल पण गाण्याच्या प्रोसेसमध्ये राहायला मला आवडतं जनरली गाणं आल्यावर आमच्याकडे येतं रेडी झालेलं काही काही वेळा मिड प्रोसेसमध्ये म्हणजे मध्ये चालू असताना येतं की आता आम्ही हे गाणं करणार आहोत पण बघ तुला आवडते का ट्यून त्याचे आपण असं करूया का तसं करूया का अजून काय ॲडिशन्स वाटतात का ही पण एक प्रोसेस असते पण असं नाही होत की मी नाच बसवला आहे त्याच्यावर गाणं बसवा असं कधीच नाही होत <laughs> नाही आणि आता सगळ्या शो शोमधनं आपण सगळी तरुण मुलं पाहतो तर कसं नेम फेम लगेच सगळ्यांना हवं असतं ग्लॅमर लगेच सगळ्यांना हवं असतं तर तू त्या मुलांना <laughs> काय म्हणजे मार्गदर्शन करायची अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे पण अशी काही मुलं होती की तू टाई टी व्हीवर येते मग आम्ही पण येतो तर मी टी व्हीवर कधीच जायचं म्हणून नाचले नाही अजूनही नाही केलं माझ्याकडे लोकं मला अप्रोच झाले मी काही गोष्टी केल्या त्यांना मी आवडले मला अपॉर्च्युनिटीज मिळा मिळा मी गेले पण आता मी ही कॉ ही ऑडिशन देते आता मी तिकडे जाते मी हे कधीच नाही केलं मी माझ्याकडे येणाऱ्या मुलांना आहे मी तुम्हाला टी व्हीवर नाही नेऊ शकत मी माझ्या मुलीलाही टी व्हीवर कधी घेऊन गेलेलं नाही तिने तिचं नाचा तुम्हाला ऑडिशन आले तुम्ही जा द्या तिथे काय मदत लागेल बसवायला मी करेन पण मी फुलवा खामकरचे स्टुडंट माझी मुलगी आहे माझे स्टुडंट आहेत म्हणून मी कधीच पुढे पुढे तुम्हाला करणार नाही कारण मी स्वतःला कधी पुढे पुढे करत नाही आणि शो शोवर येऊन फेम मिळणं हे इतकं थोडकं आहे तर ह्याची तुम्हाला जाणीव असणं खूप गरजेचं आहे रिअॅलिटी शो संपला की चार महिन्यात ते सगळं जग तुमच्यासाठी संपलेलं असतं आणि तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये येता ते खूप सरियल जग आहे तर ह्याची जाणीव ह्या मुलांना असणं खूप गरजेचं आहे घरी बसून तुम्ही टी व्हीवर जर शो बघता स्टोरीज बघतो आपण रडतो आपल्याला तिथे जायचं असतं पण तुम्ही ॲक्च्युली तेव्हा त्या जगात येता तर खरं खऱ्या जगाचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे खूप मुलांचं असं होतं की चार महिने खूप मजा असते अटेन्शन मिळतं सगळं मिळतं जिंकतात सुद्धा आणि मग परत आल्यावर ते सगळं संपलेलं असतं कारण त्या प्रोडक्शनसाठी दुसरा शो पुढे गेलेला असतो आणि दुसऱ्या शोची तयारी झालेली असते सर तर तुमच्यासाठी तो एक फेज बाजूला ठेवून पुढे जाऊन पुढचं काय करायचं आहे पुढे आयुष्यात काय करायचं आहे याचे विचार करणं खूप गरजेचं आहे सो फेमसाठी प्लीज येऊ नका रिअॅलिटी शोचा उपयोग नक्की होतो नक्की करा रिअॅलिटी शो असं मी मुलांना सांगेन नथिंग बॅड इट ऑफकोर्स मी रियालिटी शो करतच पुढे आले पण रियालिटी शोमुळे फेम मिळते रियालिटी शोमुळे हे कुठं आहे तुमच्या टॅलेंटमुळे तुमच्या हार्डवर्किंगमुळे आणि सातत्यानेच तुम्ही टिकून राहता हल्ली सोशल मीडियावर रील्स करून किंवा काय करून बरीच मुलं कमवतात पैसे गुड पण तेवढंच करून फायनली जितकं फास्ट हे सोशल मीडिया आपल्याला कॅप्चर करणार आहे ना तितकंच फास्ट थोडे दिवसांनी परत आपण रिॲलिटीकडे येणार आहोत किती म्हणजे त्या दिवशीच आम्ही बोलतो ए आय ए आय ए आय ह्याचा इतका पगडा आपल्यावर आहे पण ॲट द सेम टाईम आता माझी मुलगी एक दोन मोठे जगातले मोठे बँड आले तर त्यांना रिअल बघायला म्हणून तिकीटांच्या लाईन लावतात ऑनलाईन लोकं सो हे कुठेतरी ए आयच्या बाबतीत हे होणारच नाही सो हे कुठेतरी जे आहे की रिअलिस्टिक किंवा रिअल बघणं जे लोकांना आवडतं ते कधी शक्य आहे तर तुम्ही सातत्याने त्याच्यात असाल तरच नुसतं स्क्रीनवर याचं नुसतं ग्लॅमर हे खूप खोटं आहे त्यामुळे स्वतःचा रियाज करणं स्वतःचा डान्स करणं आणि आपल्या कारण मला असं वाटतं आपलं छोटं जग असतं ना त्यातनंच तुम्ही प्रॅक्टिस करत त्याच्यात तुम्ही जेव्हा रमता ना तेव्हा तुम्ही जास्त ऑडियन्स करे पोचता नुसतं तिथे पोचायचं हा एम ठेवून नाही पोचत आणि ग्लॅमर वगैरे काय ग्लॅमर या सेटवर आणि बघा मी कसे धावत असतो सो रियालिटी शोमध्ये नाचायला दोन मिनटं जरी लागली तरी त्याच्यामध्ये आठ दिवस कोरिओग्राफर्स आमचे सगळी मुलं इतकी मेहनत असते ते सोळा सोळा तास नाचत असतात तर ही तयारी ठेवून त्यांनी येणं गरजेचं आहे तुझा जनरली पॉ प्रवास म्हणजे ॲज अ डान्सर परफॉर्मर ते आता परीक्षक रिॲलिटी शोची परीक्षक जज म्हणून त्या खुर्चीत बसायचा मान मिळालेला आहे तर ही सगळी जर्नी पाहताना तुला कसं वाटतं मस्त वाटतं मला आणि त्या खुर्चीत बसल्यावर मी आत्ता बरेच रिॲलिटी शो ज्युरी म्हणून बघितले केले आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की एक फेज होता मी काहीच करत नव्हते सहा वर्ष मी टी व्हीवर काहीच केलं नाही मला खूप जण तू करत नाहीस का टी व्हीवर म्हणजे हो म्हणजे बोलवलं तर करेन पण असं काही करत नाही मग तू अप्रोच होते म्हणून मी का अप्रोच व्हायचं मी माझं माझं काम करते आहे सो so, जवळजवळ मला वाटतं डी एम डी डान्स महाराष्ट्र डान्स या झीवरच्या कार्यक्रमानंतर सहा वर्षांनी मी होणार सुपरस्टार म्हणून एक स्टार प्रवार आमचा जो कार्यक्रम चालू आहे तो त्याला मी ज्युरी म्हणून आले आणि त्याच्यात त्यांनी कंडिशन घातली होती कंडिशनपेक्षा आमची त्यांची रिक्वायरमेंट होती की तर यू हॅव टू डान्स म्हणून लगेच रेडी आपण डान्स करायला पण लहान मुलांची आणि आत्ताच्या रिॲलिटी पॅटर्न्स ते शिकून ते करणं इट वॉज चॅलेंजिंग फॉर मी सो मला असं वाटतं मी जसं परत म्हटलं की जिम्नॅस्टिक केल्यामुळे लहानपणापासून कॉम्पिटिशन करायची खूप सवय आणि मी ऑलवेज खूप स्वतःशी कॉम्पिटिशन करत आले आणि माझा नवरा खूप चिडवतो मला कारण तो म्हणतो तू खूप कॉम्पिटेटिव्ह आहेस आय एम व्हेरी कॉम्पिटेटिव्ह पण याचा अर्थ माझ्या एका मैत्रिणींना हे सॉलिड गाणं केलं किंवा मित्रांनी ही कोरिओग्राफी केली ह्याचा मला कधीच त्रास होत नाही मला नेहमी असं वाटतं की मी आत्तापर्यंत हे केलं मला हे करायचं आहे आयुष्यात मला या चार गोष्टी केल्या पाहिजेत यार आपण एवढे डान्स करतो एखादं म्युझिकल केलं पाहिजे एखादी फिल्म केली पाहिजे तर हे मला वाटतं माझ्यात नेहमी ती एक जिद्दी प्रवृत्ती आणि एम व्हेरी ॲम्बिशियस दॅट वे सो त्यामुळे जेव्हा ही हा रिॲलिटी शो आला तर मी खूप हा ॲक्सेप्ट केला हसत तो पहिला आमचा सीझन छान गेला दुसरा जोडीचा मामला सीझन आला तो खूप सुंदर गेला आणि तिथे मला एक ज्युरी म्हणून वेगळं स्थानपेक्षाही मी ज्युरी म्हणून खूप कामं केली आहेत पण आपण जेव्हा नाचतो no. तेव्हा ती जबाबदारी जास्त वाढते कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांवर कमेंट करता ना तेव्हा तुम्हाला थोडं परफेक्ट करणं गरजेचं असतं तर मला असं वाटतं ते कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करायला मला आवडतं प्रत्येक वेळी ते करायची संधी मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली आणि परत या वयात आपल्याला एवढं नाचायला मिळतंय एवढं त्याच्यासारखं दुसरा आनंद नाही वय तर काय म्हणजे वय जस्ट Just... अ नंबर नंबर <laughs> कारण तुझ्याकडे पाहून किंवा तू परफॉर्म करते तेव्हा असं पाहतच राहा असं वाटतं असं आहे त्यामुळे ते काय इट डजंट मॅटर कला आहे शेवटी ते आणि एक परत छोटीशी विश्रांती घेऊया आणि नटरंग आणि बऱ्याचशा गप्पा अजून बरेच विषय आहेत ते आपण जाणून घेऊया फुलवाताईकडनं प्रेक्षक तुम्ही पाहता जागत श्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा फुलवा खामकर बरोबर नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहतात जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा फुलवताईसोबत एक खळाळता झरा माझ्या समोरून वाहतोय असं मला एक छान आणि असे छान असे थंडगार तुषार वाहत आहेत आणि सगळे अनुभव कथून ऐकून खूप छान वाटतं अगदी डान्स करायला सुरुवात करेन हा असं पिक्चरायझेशन असं छान असं मस्त झरा वाहतोय आणि तू असं सुंदर नृत्य करते असंच पिक्चरायझेशन तुझ्या बोलण्यांना देखील एक काव्य प्रकट होतंय फुलवताई आता कटू आपण विश्रांतीच्या आधी म्हटलं तसं नटरंगाकडे घेऊन जाते कारण नटरंगने आम्हाला किती काय काय दिलं आणि ती गाणी तर अशी चिरस्मरणीय आहेत आणि खरंच म्हणजे एक तो माइल्डस्टोन होता आयुष्यातील तुझ्या किंवा आमच्या सगळ्यांच्या जेव्हा एकापेक्षा एक सुरू झालं दोन हजार सात आठच्या काळात रवीने मला अप्रोच केलं ते नवीन माझा जो आवाज बसलाय तर मला माफ करा मी कार्यक्रमाच्या शेवटी सांगते तर रवीने मला अप्रोच केलं त्यांना एक नवीन कोरिओग्राफर हवी होती की जी खूप फ्रेश असेल जे ना जरा नवीन म्हणजे जिने फार काही काम केलं नसेल त्यामुळे एक थोडंसं नवीन टच मिळू शकेल गाण्यांना तोचपणा टाळूयात या लेवलला सो आ, मी त्याला म्हटलं ठीक आहे मी मिटिंगला वगैरे गेले म्हटलं काय ना मी पिक्चरची गाणी केलेली नाहीत कधी तर मी खूप नवीन आहे आणि मला गाणं छान बसवता येईल पण मला कॅमेरा मोवमेंट्स आणि हे मला माहिती नाही आहे असं तर तो म्हणला तू काय काळजी करू बस मी पण नवीन डिरेक्टर आहे माझी पण पहिलीच फिल्म आहे महेश निमय आहे ओ पी तो आपली काळजी केली आणि तसंच झालं नटरंगची अजरामर गाणी आली माझ्याकडे तेव्हाही आम्ही खूप मेहनत घेतली आम्ही खूप मजा केली वाजले की बार आता मी ऑन द स्पॉट बसवलं होतं कारण गाणंच आदल्या दिवशी आलं ते थोडं तुकडा पहिला बसवला आणि मग आम्ही निघालो जायला कोल्हापूरला मग गाणं बसवत होते अमृता शिकत होती शूट करत होतं अशा पद्धतीने दोन रात्रीत आम्ही ते गाणं कम्प्लीट केलं सो so, नटरंगचा एक्सपिरियन्स सॉलिड होता खूप छान छान लोकं भेटली आणि मला असं वाटतं तिथून कुठेतरी एक कोरिओग्राफर नवीन मोठी कोणतरी एक मुलगी सॉलिड कोरिओग्राफर असं काहीतरी इंडस्ट्रीला मिळाल्यासारखा फील आवाज आवाज आली आणि माझं असं बापरे सगळी अवॉर्ड्स मिळाली आणि मला हे खूप माहिती होतं की आपल्याला टेक्निकली अजून काहीच येत नाही आणि अवॉर्ड जरी मिळाली तरी मला त्याचा खूप आनंद नाही घेता आला कारण माझ्या कानावर खूप येत होतं की इसको क्या रे अभी काय गाणी का चांगलीच आहेत कोणी कोरिओग्राफर असं तरी मिळालीच असती वगैरे सो so, हे माझ्या कानावर यायचं आणि मी हेल्पलेस होते कारण हे कोणीच नाही मला विचारलं की तुला काही प्रॉब्लेम झाले का तू पिक्चराईज एवढी मोठी गाणी केलीस तर कसं केलंस कारण कोणीच गुरु नाही काहीच माहीत नाही माझं माझंच मी होते आणि ती गाणी जशी पिक्चराईज झाली तशीच पिक्चराईज करायची असं ठरलं होतं कारण त्यांना ती पूर्ण लीला गांधींची जुनी गाणी सिम्पल टेकिंग सिम्पल मिड क्लोज वाईड फार डायनॅमिक शॉर्ट्स नाही हे सगळं ठरलेलं असल्यामुळे तशाच पद्धतीने गाणी शूट केली गेली आणि तेव्हा मग मी ठरवलं की आता इकडून आपण खूप फिल्म्स करायच्या आणि खूप गाणी करायची आणि टेक्निकली टेक्निकॅलिटी समजल्या पाहिजेत मला आणि त्यासाठी मी बऱ्याच फिल्म्स केल्या आणि मला ते फिल्ड बेसिकली आमचं आवडलं की एखादं गाणं तुम्ही नाचता स्टेजवर पण त्याच्या तुम्ही पिक्चराईज करता ते कर इतकं सुंदर पद्धतीने पिक्चराईज केल्यावर इतकं सुंदर दिसतं इतकं वेगळं दिसतं तर ती त्याची ती एक नशा असते ना ती एक ती गंमत मला मिळाली आणि मग तिथून नटरंगपासनं मी बऱ्याच फिल्म्स केल्या ज्या म्हणजे अमरचं माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं की तू असं समज की तू शिकायला पैसे देतेस सो मी गाण्याचे पैसे घ्यायचे पण मी खूप पण शिकायच्यापेक्षाही प्रयोग कुठलेच नाही केले पण ओ पीशी बोलून कारण डी ओ पी इज अ मेन पर्सन की जो ती शूट करतो सो तुमची व्हिजन तो करेक्ट कॅमेऱ्यात कॅप्चर करतो तर अशा बऱ्याच डीओ पीजबरोबर काम करून मला असं वाटतं की आ, मी आत्ता या लेवलपर्यंत पोचले की मग माझी एक छोटी शॉर्ट फिल्म पण मी दोन हजार बावीसला मासा नावाची डिरेक्ट केली सो नटरंग ही आमची सुरुवात होती जी माझी म्हणा सोनालीची म्हणा आम्हाला सगळ्यांना त्यातनं एक वेगळंच माईल्स नव्हता जग मिळालं येस आता काय म्हणजे नटरंगमधनं बाहेरच पडायला मिळत नाही आहे की तिथेच आपण अडकलं असं वाटतंय पण जेव्हा हे काय चॅलेंजेस असतात डान्स कोरिओग्राफरकडे जेव्हा तुझ्याकडे गाणं येतं तेव्हा किंवा तुझ्यासारख्या जे बाकीचे डान्स कोरिओग्राफर आहेत त्यांचे चॅलेंजेस नेमके काय असतात काय कठीण काय वाटतं मला असं वाटतं मी अजूनही स्टेजवर जाते तेव्हा माझ्या पोटात गोळा येतो मला असं वाटतं मी पहिल्यांदाच चालले मला असं वाटतं जेव्हा माझ्याकडे गाणं एखादं येतं तेव्हा मला खरंच टेन्शन येतं की हो हे गाणं कसं पिक्चराईज करायचं आहे इतकी गाणी केल्यावर तर मला असं वाटतं ते प्रत्येक कोरिओग्राफरचं होत असणार अरे अबी की आम्ही इम्युनी काय करायचं हे करून हे करायचं असं कधीच होत नाही इथे छोटासा एखादा नवरात्रीचा जरी इव्हेंट असला आमचा तरी आम्हाला मी अगदी पहिल्या वेळी ज्या ही गौरवला जेवढी मेहनत घेतली जेवढा विचार केला तो अजूनही आम्हाला करायला लागतो आणि तो करत राहणं गरजेचं असतं सो चॅलेंजेस काही येतात पेक्षाही खूप येतात डान्स बसवायचा काय गाण्यावर हुकूम स्टेप्स आल्या पाहिजेत त्या आ, किती वेळात बसवायच्या ती आर्टिस्ट कोण आहे ती पिकअप करेल का मग ती किंवा तो ती नाही आलं तर काय स्टेप्स मोल्ड करायच्या मग ओ पी कोण आहे मग त्याच्याशी आपल्याला जमवून घेऊन त्यांची ते तो मी आणि दिग्दर्शक म्हणजे कॅमेरामन दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर एकाच पेजवर असणं आवश्यक आहे मला हे करायचं आहे मला असं नाही होऊ शकत कॉस्ट्यूम डिझायनर कोण आहे ह्या सगळ्याचा विचार करूनच ते गाणं पिक्चराईज करणं किंवा त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि ही चॅलेंजेस मला वाटतं येत राहिली पाहिजेत नाहीतर तो एक कम्फर्ट झोन आला तर मग ती क्वालिटी ऑफ वर्क मिळणार नाही म्हणजे ऑलवेज यू टू बी ऑन युअर टोज परीक्षा आल्यावर पोटात गोळा येतो तसा गोळा प्रत्येक गाड्याच्या वेळी प्रत्येक इव्हेंटच्या वेळी प्रत्येक प्रोग्रॅमच्या वेळी येणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं आणि आता शेल्फ बद्दल बोलते कारण पूर्वीच्या गाण्यांचं शेल्फ लाईफ किती आहे म्हणजे अजूनही आपण ती गाणी ऐकतो ती गाणी पाहतो आणि आताच्या गाण्यांचं तसं होत नाही आहे त्याच्यामागे काय कारण असू मला असं वाटतं असं म्हणून पण नाही जाणं आपण अजूनही नटरांवर बोलतो आहोत <laughs> त्यामुळे शेल्फ लाईफपेक्षा मला असं वाटतं की खरंच जी गाणी चांगली आहेत ना ती प्रत्येक वेळी म्हणजे लोकांच्या मनात अजरामर राहणार ऑफकोर्स मेलडी जुन्या गाण्यांची जास्त इंटरेस्टिंग होती जास्त गमतीशीर होती आता जसं काळ बदलतोय फास्ट गाणी आणि हे एक लोकांना अपेक्षित आहे लोकांना म्हणजे आत्ताच्या पिढीला पण अगेन मी असंच म्हणेन बिकॉज आयम व्हेरी ऑप्टोमिस्टिक आय एम व्हेरी पॉझिटिव्ह की प्रत्येक पिढी आयुष्य असं असं जात असतं सो प्रत्येक कलेचा एक कुठेतरी उतार असतो पुन्हा आपण वरती जातो पुन्हा खाली तसं एक अशी फेज आहे आता सध्याची चालू आहे की फास्ट हे गाण्याची सिग्नेचर करा मग ती रील करा मग रीलमधनं पुढे करा आणि पण फायनली मला असं वाटतं जी टिकणार आहे ना जी गाणी खरंच इंटरेस्टिंग आहे तीच लोकांच्या मनात घर करून राहतात पण मला तसं विचारायचं होतं की वैजयंतीमाला मगाशी आपण बोललो तू हेलनचा उल्लेख केलास म्हणजे हेलन, के हेलन वैजयंतीमाला रेखा किंवा बरेचसे म्हणजे त्या काळातली जी पिढी आहे ते कलाकार अजूनही स्मरणात आहेत आता आतापर्यंत माधुरी दीक्षित तू असं लक्ष आता ह्या पिढीमध्ये तू लक्षात राहते तसं काम प्रत्येकाचं <laughs> <प्रतेका चा... laughs> तसं काम प्रत्येकाचं होत नाही म्हणजे ती तेव्हा कशा खूप हिरोईन्स होत्या आणि त्यांचं काम लक्षात राहायचं तसं आताच्या हिरोईन्सचं होत नाही आहे यामागे काय असू शकेल मला असं वाटतं तसे परत होणे नाही असं मला कुठेतरी वाटतं काळ वेगळा होता पिढी वेगळी होती एकदा असं विचार करता वाटतं फॉर माय डॉटर म्हणजे आसमाच्या पिढीला कदाचित मग आलिया भट असेल दीपिका पदुकोण असतील ह्या लक्षात राहतील असंही असेल, असे असेल कदाचित की त्यांच्या मुलांना ते सांगतील आमच्याकडे आलिया होती दीपिका पदुकोण होती त्या काही रेखाजी यांच्याबद्दल बोलणार नाहीत असं होईल पण हो म्हणजे मला मी खूप कम्फर्ट म्हणजे uh, माझी आवडती गाणी माझी आवडते चित्रपट माझी कामं खूप वेगवेगळ्या पद्धतीची आपण करतो पण आपल्याला एक आत्नं मनातनं मला जो कम्फर्ट आहे तो मला नेहमीच जुन्या गाण्यांमध्येच मिळत आला आहे कारण माझ्यावर त्या गाण्यांचे संस्कार झालेत तर मला असं वाटतं आत्ताच्या गाण्यांशी काही गाणी सोडली तर कनेक्ट होणं मला खर खरंच स्वतःला कठीण जातायचं कारण मला वाटतं पिढी वेगळी आहे म्हणून असेल तेव्हाचा काळ वेगळा होता म्हणून असेल पुढच्या काळाशी जमवून घेताना कदाचित आपल्याला आपला काळ आठवतो त्यामुळे ते जास्त रिलेटेबल वाटतात पण एवढं शंभर टक्के खरं आहे की मेलडी देवाच्या गाण्यांमधली आणि आत्ताची ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे खूप टेक्नो खूप बीट्स खूप कट टू कट मुवमेंट्स डान्स डान्सच्यामध्ये सुद्धा तेच गाण्यातही खूप झालं आहे तर त्यामुळे कदाचित असेल पण येस ती मेलडी परत पुन्हा होणे नाही असं मला खूप वाटतं की आपण ती गाणी अजूनही गुणगुणतो तशी आत्ताची खूप कमी गाणी मी गुणगुणते आता विषय निघालाच आहे म्हणून विचारते पूर्वीच्या काळातील अभिनेत्री किंवा म्हणजे डान्स परफॉर्मर कोण तुला आवडतं ऑफकोर्स हेलनजी मी म्हणजे मी कोविडच्या वेळी खूप उपयोग झाला सोशल मीडियाचा आम्हाला मी खूप नाच केले त्यात उईमा उइमा -उई गाणं मी एक केलं होतं साडी नेसून इथेच परफॉर्म केलं होतं आणि ते खूप व्हायरल झालं कारण सगळे घरी बसून फक्त एवढंच करत होतं तर तेव्हा उइमा उईमा मी बघायला गेली स्क्रीनवर की आपण ते बघूयाच असं कधीच बघून केली जात नाही गाणे मला इतका कॉम्प्लेक्स आला म्हणून हे गाणं काय पिक्चराईज झालं हे गाणं हेलनजी काय नाचल्यात इतका कॉम्प्लेक्स झाला की त्या मोमेंट्सातल्या मी खूप कॉपी केल्या पहिल्यांदाच जे मी सोशल मीडियावर गाणं टाकलं त्याच्यात आणि मला असं वाटतं तेव्हाची कोरिओग्राफी ज्वेलथीफचं गाणं आक आ, हे आपलं वैजंतीमालाचं नाही नाही वैजंतीमाला पे होटोपेआयसी बात किंवा अशा गाण्यांचे पिक्चरायझेशन जर बघितलं तर तो काळ किती पुढे होता आणि आताची गाणी म्हणजे मला असं वाटतं ती गाणी बघितल्यावर हेलनजींच्या तर मी प्रेमात आहे म्हणजे मी कॅबरेज नाही करत पण मी त्यांची त्या टाईपची गाणी खूप फॉलो त्यांचा ग्रेस की कुठल्याही कॉस्ट्यूममध्ये स्वतःला प्रेझेंट करणं हे मी त्यांना खूप फॉलो करत आहे त्यामुळे माझी आयडल मी नेहमी म्हणते की मला हेलनजी वाटतात कारण त्या नाचताना करायचं म्हणून मला कधीच करताना वाटलं नाही मला असं वाटायचं की प्रत्येक वेळी त्या नाचताना एक एक मूव्ह त्यांची एन्जॉय करत होत्या त्यामुळे ते ऑडियन्सपर्यंत पोचत होतं आ, मी असं म्हणेन म्हणजे अतिशयोक्ती होईल कदाचित पण साऊथमध्ये जसे प्रभुदेवा आहेत तसे आमच्या मराठीमध्ये फुलवाताई आहे <laughs> आणि याचा आम्हाला अभ अभिमान आहे तर तुला ह्या स्टेजला मग सुरुवातीला मी खरं विचारलंच पण तरीसुद्धा मला आत्ता असं विचारायला आवडेल की जेव्हा सगळे कोरिओग्राफर 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 हे सगळं होत असतं आज आपल्या आजूबाजूला कॉम्पिटिशन अशी आपल्याला म्हणजे टक्कर काय म्हणतात ते तसं तोड असतं तर तेव्हा तुला थोडंसं इनसेक्युरिटी असे कधी फील होते ऑफकोर्स वाटते ऑफकोर्स वाढणारच ना एवढी वर्षी केले होते हे सगळे झाले होते की पण मग मी काय करते माहिती आहे अशा वेळी मी त्यांचं काम बघते मी त्यांना अप्रोच होते मी त्यांचं काम अप्रिशिएट करते खरंच आवडणारी कामं करणारी मुलं आहेत आणि देन आय ट्राय टू लर्न फ्रॉम देम की आपण आपली एक पिढी होती ज्या काळी इतकी कॉम्पिटिशन नव्हती कदाचित मी आले तेव्हा काही लोकांना वाटलं असेल कॉम्बिटिशन काय मी नवीन होते आता मी जरा थोडीशी मुरली आहे माझं माझं काम करते तेव्हा ही मुलं येतात मला तेव्हा कोणीच कधी को मार्ग नाही दाखवला कुठलाच तर मला असं वाटतं मी या मुलांना कुठे काही गाईड करू शकले माझ्या जे जे एक्सपेक्ट करतात माझ्याकडनं त्यांना त्यांच्याशी मी गप्पा मारते बोलते त्यांचं काम समजून घेते जसं मी आता रिअॅलिटी शो केला मी कोरिओग्राफ नाही करत माझी टीम कोरिओग्राफ करते मी असते काय करतात मला यांच्याकडनं इतकं शिकायला मिळालं की यावेळेचे कोरिओग्राफीचे या, या मुलांचे पॅटर्न्स वेगळे आहेत तर मला वाटतं ती इन्सिक्युरिटीपेक्षाही ही मुलं येतात म्हणून माझं काम जाईल या इन्सिक्युरिटीपेक्षा आपल्याला हे करता येत नाही आहे हे नवीन आहे हे शिकणं गरजेचं आहे ह्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि त्याही बरोबर या काळातल्या मुलांबरोबर चालणं गरजेचं आहे ही इन्सिक्युरिटी असते आणि मग ही घालवायला एकच पर्याय असतो मी त्या सगळ्यांशी खूप गप्पा मारते मी त्यांना समजून घेते आणि मग तो बॉन्ड झाला ना तयार की मग मला समजायला लागतं दुसऱ्याच्या ह्या कोरियात मग ती देवाणघेवाण जी असते ना ती आपल्याकडे करणं गरजेचं असतं आणि जर आर्टिस्टला इन्सिक्युरिटी नाही आली तर तो आर्टिस्ट कधीच पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे ती कितपत लेवलपर्यंत आणायची आणि त्याच्यात किती घुसायचं हे प्रत्येक आर्टिस्टवर अवलंबून आहे काही जणांना त्याचा अतिशय एक्स्ट्रीम त्रास होऊन तो त्यांनी निगेटिव्हली घेणंही होऊ शकतं माझ्या बाबतीत मला असं वाटतं की माझा आज, आज माझ्या आजूबाजूला नवरा आणि मुलगी मला सारखी जमिनीवर ओढून आणत मला कुठली इन्सिक्युरिटी वाढली की पहिली मी त्यांच्याशी शेअर करते मला थोडं त्रास होते बरं माझे जे जवळचे मित्र आहेत मयूर आहे दीपाली आहे उमेश आहे <laughs> त्या सगळे मला इतके छान ओळखतात की उमेशचं एखादं गाणं आलं की क्या अभि दुखरं आहे वगैरे असं स पण असं कधीच होत नाही एखादा आर्टिस्टला एखादा इन्सिक्युरिटी असणं वाटणं हे बट नॅचरल आहे पण ती शेअर करून त्याच्यावर मात करून नवीन नवीन शिकत राहणं करत राहिलं की मग त्याचा त्रास नाही होत तिशी येते आणि जाते आणि मला वाटतं साऊथच्या गाण्यांचं थोडं जास्ती हे होत असेल ना असं काही होत नाही मला त्रास याचा होतो की साऊथची गाणी बघतात आपले प्रोड्युसर सांगता हमको येई ये एक मिनिट सहा दिवस शूटिंगला द्या शंभर डान्सर्स द्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर द्या मी देते का नाही देणार आपल्याकडे आमच्या लेवलचं जे कोणी कोरिओग्राफर्स आहेत जे, जे खरंच काम करत आहेत सध्या इंडस्ट्रीत सगळे देऊ शकतात तर ते एक्सपेक्ट करायचं असेल तर तसं इन्फ्रास्ट्रक्चर द्या आणि अगदी लास्ट क्वेश्चन म्हणजे मी असं म्हण मगाशी तर सल्ले दिलेच आहेत आणि अख्खी मुलाखतीच करतं हे मार्गदर्शन आहे सगळ्या मुलांसाठी शास्त्रीय नृत्यांगना म्हणजे आपल्या रोहिणी भाटेताई असतील किंवा आताची शर्वणी जेमिनीस असेल असं कधी आपल्याला शास्त्रीय नृत्यांगना व्हायचं होतं आणि ते राहून गेलं असं कधी वाटलं अजिबात नाही मावशींकडे मी शास्त्रीय नृत्यांगनाच आहे आय हॅव डन विचारत फक्त मी परफॉर्मन्सेस करत नाही फक्त मी फक्त कथक करत नाही आणि जेव्हा मला कथककडे जायचं आहे तेव्हा माझ्या गुरु भगिनी आहेत मयूर आहे मावशी नाही आहेत आमच्या आता पण अर्चना ताई आहे अर्चना जोगळेकर त्या माझ्या गुरु आहेत त्यामुळे मी काही माझं असेल तर मी ताईला फोन करून दाखवलं की मला समोरनं परखडपणे सांगणारं हे तुझं वाईट होतं ह्याच्यात तू हे करायला पाहिजे होतंस अशा गुरु माझ्याकडे अजून आहेत त्यामुळे मी स्वतःला नृत्यांगना समजते पण एक मी क्लासिकल नृत्यांगण आहे मी कंटेम्पररी करते मी असे ह्याच्यात मी कधी गेले नाही कारण प्युअर कथक मी स्वतः नाचते पण त्याचा रियाज मी फुटवर्कचा करत नाही म्हणून मी नाचत नाही पण यावेळी माझ्या कार्यक्रमात मी आणि म माझं पंचवीसा वर्ष क्लास असतो यावेळी सिल्वर ज्युबली इयर आहे तर यावेळी मयूर वैद्य मयूर आणि मी लहानपणापासून एकत्रच शिकलो आहोत नृत्य तो खूप लहान होता मी मोठी होते <laughs> तर आम्ही एकत्र एक छोटा परफॉर्मन्स क्लासिकलचा करणार आहोत आणि जेव्हा मला असं क्लासिकलकडे वळायचं असतं तेव्हा मी फक्त ताई मयूर अशा ती पाली त्याच्याशी काही शेअर करते विचारते बोलते सध्या तुम्ही काय करताय काय करू मला हे आहे मला हा अभिनयाचा एक भाग करायचा आहे तर मला असं वाटतं मी खूप कथकशी अजून रिलेट कनेक्टेड आहे खूप छान वाटलं भेटून आणि अगदी कथक विषयी बोललो तुझ्या सगळ्या प्रोजेक्ट विषयी बोललो काही राहिलं नाही ना <laughs> काही राहिलं नाही नाही राहिलं नाही राहिलं <laughs> कारण अशा गप्पा मारलं तर बराच म्हणजे तो, बराज तो मोठा एपिसोड होईल आपला आपण नक्की पुन्हा भेटू आणि वयाचे अर्धशतक गाठलेलं आहे क्लासचेही पंचवीसावं वर्ष झालेलं आहे त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या प्रोजेक्ट्सना सुद्धा खूप मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर प्रेक्षक जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात फुलवा तई खामकर यांना आपण सहभागी करून घेतलं होतं हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि कॅमेरामॅन किशोर केदारेंसह मी तेजस्विनी आपला निरोप घेते धन्यवाद